नमस्कार, प्रणित रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळी पदार्थामध्ये आज मी बनवलेले हे उडदाचे पापड. हे उडदाचे पापड मी अगदी पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत, म्हणजे अगदी घरगुतीत साहित्य तयार करून बनवलेले आहेत. इथे मी रेडीमेड पापड मसाला वगैरे काही वापरलेला नाही. इथे मी 2 किलो उडदापासून पापड बनवलेले आहे. त्यासाठी मी ते 2 किलो उडदाची डाळ स्वच्छ करून घेतली, नंतर ती स्वच्छ कपड्याने पुसून घेतली आणि थोडीशी मी उन्हामध्ये सुकवून घेतली. ही उडदाची डाळ दळायला देते वेळेस मी त्याच्यामध्ये काही साहित्य टाकून घेतलं. त्यामध्ये मी 2 चमचे होईल एवढी जिरे टाकले, 2 चमचे होईल एवढी काळी मिरी टाकली. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हिंग 50 ग्रॅम टाकला आणि 100 ग्रॅम पापडखार टाकला. हा पापडखार मी चेचून टाकला बारीक करून आणि हे सर्व मिक्स करून मी दळायला दिले. हे घरगुती चिक्कीवरती मी दळून घेतलं. इथे पापडाचे पीठ भिजवण्यासाठी मी मिठाचे पाणी बनवलेले आहे. त्यासाठी मी इथे 1/2 वाटी जाड मीठ घेतलेलं आहे. हे जाड मीठ मी तव्यावरती भाजून घेतलेलं आहे. अगदी तडतड वाजेपर्यंत हे मीठ मी भाजून घेतलेलं आहे. इथे हे पापड एकदम पारंपरिक पद्धतीने बनवत आहे, त्यामुळे मी हे मीठ असं भाजून घातलेलं आहे. पहिले जे जुनी लोक होते ते असंच पापड बनवायचे, असंच मीठ वगैरे भाजून स्वतःच मसाला तयार करून बनवायचे, कारण ते रेडीमेड पापड मसाला कधी आणत नव्हते. इथे मीठ भाजून झाल्यानंतर मी ते एका पातेल्यामध्ये ओतून घेतलं. नंतर त्याच्यामध्ये मी 1/2 लिटरचे 2 तांबे पाणी घातलं. ह्या मिठामध्येच मी हे पाणी ओतून घेतलेलं आहे. ह्या मिठामध्ये पाणी ओतल्यानंतर हे पाणी मी आता एका गॅसवरती उकळत ठेवणार आहे आणि या पाण्याला छान अशी मी उकळी काढून घेणार आहे. इथे ह्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि हे पाणी मी थंड करून घेते. हे पाणी मी पापड भिजवण्याच्या अगोदर 4-5 तास असं हे बनवून ठेवलेलं आहे, म्हणजे हे पाणी थंड होतं आणि मिठाचा गाळ खाली राहतो. म्हणून इथे मी पाणी सकाळीच उकळून ठेवलेलं आहे. इथे पापडाचं पीठ दळून आणल्यानंतर रात्री मी पीठ भिजवणार आहे. त्यासाठी इथे मी हे जे सकाळी पाणी बनवलेलं आहे ते पाणी याच्यामध्ये अगदी थोडं थोडं मिक्स करून घेतलं, कारण खाली याला मिठाचा गाळ बसलेला आहे. त्यामुळे मी अगदी वरचं वरचंच पाणी घेऊन ह्या मिठाच्या पाण्यामध्ये हे पापडाचं पीठ भिजवलेलं आहे. बाकी याच्यामध्ये मी काहीच घातलेलं नाही. अगोदर दळतेवेळी जो मसाला घातलेला आहे तोच, त्याच्यानंतर इथं जे मिठाचं पाणी घेतलेलं आहे त्या पाण्यातच मी अगदी घट्ट असं हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. इथे ह्या पिठाचे मी असे 3 गोळे बनवून घेतलेले आहेत. ते एकदम घट्ट घट्ट बनलेले आहेत. आता ह्या पातेल्यामध्येच मी पीठ भिजवलेलं आहे, त्याच्यामध्येच मी हे पिठाचे गोळे ठेवून झाकून देणार आहे. हे पीठ मी रात्री भिजवून ठेवलेलं आहे आणि हे छानपैकी आता रात्रभर भिजलेलं आहे. दुसऱ्या दिवशी मी एक पाटा घेतलेला आहे आणि ह्या पाट्याला थोडंसं तेल लावून मी त्याच्यावरती हे पीठ असं छान चेचून घेतलेलं आहे. अगदी एक जीव होईपर्यंत मी चेचून घेतलेलं आहे. इथं चेचल्यामुळे पीठ छान पापड फुलले जातात, म्हणून हे पीठ अगदी छान असं हे चेचून घेतलेलं आहे. इथे मी हे सर्व पीठ थोडं थोडं करत असं चेचून घेतलेलं आहे. इथे मी हे पीठ पाट्यावरती चेचून घेतलेलं आहे. तुम्ही जो दगडाचा खलबद्ध असतो त्याच्यामध्ये सुद्धा चेचून घेऊ शकता. तुमच्याकडे हे दोन्हीही नसतील तर तुम्ही ॲल्युमिनियमचा जो छोटा खलबद्ध असतो त्याच्यामध्ये सुद्धा अगदी थोडं थोडं पीठ घेऊन चेचू शकता. पण हे पीठ तुम्ही चेचूनच घ्या, म्हणजे पापड अगदी छान होतात. इथे सर्व पीठ हे चेचून झाल्यानंतर याचे मी छान असे हे छोटे छोटे गोळे बनवून ठेवले. ह्या गोळ्यांना थोडंसं तेल लावून घेतलं. नंतर एका डब्यामध्ये मी हे गोळे झाकून ठेवले, कारण हे हवेमुळे कडक होतात म्हणून हे झाकूनच ठेवायचे. नंतर अगदी थोडंसं पीठ लावून मी हे गोळे छान असे लाटून घेतले. याचे पापड एकदम पातळ असे हे पापड लाटून घ्यायचे. इथे हे पापड पीठ लावूनच लाटलेले आहेत. याला लाटतेवेळेस तेल बिलकुल लावायचं नाही, कारण अगोदर गोळ्यांना थोडंसं तेल लावलेलं आहे, त्यामुळे हे गोळे पिठावरतीच लाटायचे. इथे छान असे हे पापड लाटून झालेले आहेत आणि ते एकदम पातळ लाटून मी एका साडीवरती अंतरवून ठेवले. हे रात्रभर असे साडीवरती ठेवले आणि दुसऱ्या दिवशी मी 1 तास असे हे उन्हामध्ये वाळवून घेतले. 1 तास वाळवायचे, जास्त वेळ वाळवायचे नाही, कारण जास्त वेळ उन्हामध्ये वाळवले तर ते तुटले जातात, म्हणून 1 तास वाळवायचे. इथे पापड छान असे हे वाळून तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला एक पापड तळून दाखवते. इथे पापड तळण्यासाठी मी कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आणि इथे हे छान असे हे उडदाचे पापड फुलून तयार झाले. एकदम छान असे हे तळले जातात. हे उडदाचे पापड तुम्ही तळूनसुद्धा खाऊ शकता किंवा भाजूनसुद्धा खाऊ शकता. खूप छान टेस्ट होते, एकदम पारंपरिक पद्धतीने बनवलेले आहेत.
मग कशी वाटली तुम्हाला पापडाची रेसिपी? तुम्ही सुद्धा नक्की बनवा, एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे आणि अगदी घरगुतीच मसाला बनवून तयार करून दाखवलेली आहे, तुम्ही सुद्धा नक्की बनवा. चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. परत भेटू आपण पुढच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त रहा.